विरोधकांना एटलीस्ट एवढा तर वाटलं की हे निवडणुकाला दृष्टी समोर ठेवून हे बजेट पेश केलेलं आहे, पण मला वाटते मिडल क्लास फॅमिलीला जे बेनिफिट टॅक्सेस मध्ये दिलाय, 5 लाख रुपये जे होते पहिले टॅक्स फ्री, आता ते 7 पर्यंत पोहोचलेले आहे. जे मध्यमवर्गीय लोअर क्लास फॅमिलीज आहे ज्यांना आजही आवाज नाही आहे, त्यांच्यासाठी खूप मोठा बेनिफिट दिलेला आहे. त्याच्यासोबत स्मॉल स्केल इंडस्ट्री, नवीन अपॉर्च्युनिटी, जॉबलेस जे मुलं आहे आमचे जे फिरतात आहे त्यांच्यासाठी जॉब्स अपॉर्च्युनिटी अजून कशी डेव्हलप होईल त्याच्यावर हा बजेट दिलेला आहे. त्याच्यासोबत जे मेडिकल कॉलेजेस, जिथेही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज झालेले 175 अप्रॉक्स, त्याच्यासोबत नवीन सिस्टर ब्रदर त्यांना नवीन निर्माण करण्याचेही बजेटमध्ये उपलब्धी केलेली आहे. आंध्राचं ज्या पद्धतीने अन्ना मिलेट्स जवाडचं आणि हे सगळं, त्याच्यामध्ये खूप सारे बजेटमध्ये बेनिफिट्स या नॉर्मल मिडल क्लास, अपर मिडल क्लास टॅक्स पेयर्स यांना सगळ्यांना दृष्टीमध्ये. शिवसेना म्हणते मुंबईसाठी फार दिलेलं नाहीये मुंबईच्या तोंडाला पाण्यात. मला वाटतं आज काही क्लिअर त्यांनी सगळी गोष्टी स्पष्ट नाही केली आहे. स्पष्ट केली तर हे लोक कल्ला करतात की 4 तास आतमध्ये बसवतात. तर मला वाटतं जे लोक असं म्हणतात आतमध्ये ते टॅप करत होते जेव्हा ते बजेट प्रेश करत होते, तर 2 तोंडी गोष्टी नाही केल्या पाहिजे. जे बजेटची एक्सपेक्टेशन्स आमच्या सारख्या लोकांनाही नव्हती त्याच्यापेक्षा डबल बजेट पेस त्यांनी आतमध्ये दिलं. तर आय थिंक दिस कॅन बी दी ओनली बजेट फॉर 2022. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.